अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या निवडणुकीत अनिल भैया राठोड प्रणित प्रगती पॅनलची निवड. राज्यात पहिले सार्वजनिक वाचनालय म्हणून इतिहासात नोंद असलेल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या सर्वसाधारण सभेत स्वर्गीय अनिल भैया राठोड प्रणित प्रगती पॅनलची नूतन विश्वस्तपदी निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा सरकारी वकील काकडे यांनी तांत्रिक मुद्द्याच्या आधारे माजी नगरसेवक विक्रम राठोड, प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची बिनविरोध निवड केली. माजी नगरसेवक सचिन पारखी आणि मिलिंद गंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी उमेदवारांची यादी देताना त्यांच्या मतदार यादीतील क्रमांक आणि आधार कार्ड, पॅन कार्ड अशी कागदपत्रं न दिल्याने त्यांचे पॅनल निवडणुकीतून बाद करण्यात आले आणि राठोड यांचे प्रगती पॅनल विजयी घोषित करण्यात आले. विरोधकांनी या निवडणुकीला विरोध दर्शवला असून ते याची तक्रार धर्मदाय आयुक्त आणि सार्वजनिक ग्रंथालय अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे सचिन पारखी यांनी सांगितले. नगर जिल्हा वाचनालयाच्या सदस्यांची सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात सुरू झाली. वाचनालयाच्या अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, देशमुख, शिल्पा रसाळ आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. कोरोना काळात वाचनालयाने खडतर काळ सोसला, पण आता वाचनालयाला आयकर खात्याची GAT प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने आता जिल्हा वाचनालयात कॉर्पोरेट फिडिंग आणू शकते. तसेच जिल्हा वाचनालयाची नूतन भव्य वास्तू उभारण्याचा मानस प्राध्यापक शिरीष मोडक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केला. 1972 च्या अगोदरचा असेल त्यांच्या कार्यकाळातली कार्यकारिणी होतो आणि आजचं हे सगळं वातावरण पाहता आत्ताच्या खेळापुरतं लायब्ररी एवढे उंचावर नेणं हे फार अवघड काम आहे. हे त्यांच्या ग्रुपने पेललेलं आहे हे आपल्याला दिसतंय. या राजकीय घडामोडीत किंवा या संस्था चालवणं ही अवघड कसरत करणं फार अवघड आहे. सावडी भागात एवढी सिंहाच्या तोंडातून ते काढणं, म्युन्सिपाल्टीतून, महानगरपालिकातून जागे मिळवणं हे तर सगळ्यात अवघड आहे. अशा लहान लहान गोष्टी त्या संस्थेने आता जे उंचावर नेलेलं आहे त्यामुळे सगळ्या कार्यकारिणीचं, अध्यक्षांचं, आपल्या सर्व सभादारतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि असंच आपण सगळ्यांनी जर सहकार्य दिलं तर नगरचं नाव कुठेतरी उंचावर जाईल ही भावना प्रकट करून माहिती आदरणीय व्यासपीठ आणि अहमदनगर नगरमधली बरीचशी मंडळी शुकून पवरून बाहेर कामानिमित्त जातात. नोकरीसाठी, व्यवसायासाठी वेगवेगळ्या गावांना त्यांना वास्तव्य करावं लागतं. त्यापैकी काही तिकडंच रमतात आणि नगर सोडून तिकडं स्थायिक होतात दुसऱ्या ठिकाणी. काही मंडळी अशी पण असतात 50% की जी मुलुकभरात जरी नोकरी आणि व्यवसाय केला शेवटी निवृत्तीच्या काळामध्ये पुन्हा नगरला देत आहे. कारण नगर हे जन्मभूमी आहे. त्यापैकी मी एक रयत शिक्षण संस्थेमध्ये 9 गावांना विविध महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केलं आणि 15 वर्षापूर्वी मंडळी आम्हाला वेगवेगळ्या गावांना म्हणायचे इथं प्लॉट घेऊया, तिथं असं करूया, पण आम्ही आपलं ते कानामागं टाकायचो. आणि मग शेवटी निवृत्तीच्या आसपास नगरला मायवाडा चौथवडी लोक हे घर आहे, पण बाहेर आम्ही मी माझ्या आजोबांच्या घरामध्ये जन्म आणि लहानचा मोठा झालो मायवाडामध्ये. जेव्हा मला नातवंड झाले तेव्हा मला असं वाटलं की आपलं नातवंडी म्हणलं पाहिजे आजोबांच्या घरात राहतो. म्हणून 17-18 वर्षापूर्वी पुन्हा बाहेर घर बांधून आता तिथे राहतो आहे. तसा हे काही खरं सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत, परंतु आता तो कारण मी कुठेतरी उल्लेख केला. आपल्याला वाचनालयाला हे जुनं वाचनालय आहे, चांगली मोठी परंपरा आहे, कार्यकर्त्यांची परंपरा आहे आणि वाचनालयाला काहीतरी काय किती. विषय क्रमांक 6 वाचनालयाने नूतन विश्वस्त मंडळ निवडण्यासाठी सभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ॲडव्होकेट काकडे यांच्याकडे देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेची घोषणा करताना निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले पॅनल तयार करून त्याची यादी माझ्याकडे द्यावी असे निर्देश दिले. तेव्हा विक्रम राठोड आणि शिरीष मोडक यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने
आपली यादी काकडे यांच्याकडे दिली, त्यावेळेस आपण यादी करण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ द्यावा अशी मागणी उत्कर्ष पॅनलचे सचिन पारखी, मिलिंद गंदे, प्राध्यापक राजेंद्र काळे आदींनी केली। त्यावर सभासदांनी आक्षेप घेतला, तेव्हा ॲडव्होकेट काकडे यांनी 5 मिनिटांचा वेळ दिला। तेव्हा सचिन पारखी यांनी आपल्या उत्कर्ष पॅनलमधील 15 विश्वस्तांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली, पण त्यात उमेदवारांचे मतदार यादीतील क्रमांक, संमतीपत्रे तसेच ओळख देणारी कागदपत्रे नव्हती। या तांत्रिक मुद्द्यावर ॲडव्होकेट काकडे यांनी उत्कर्ष पॅनलची यादी बाद करून संस्थेच्या घटनेनुसार सत्ताधारी प्रगती पॅनलच्या यादीतील उमेदवारांची विश्वस्तपणे निवड झाल्याचे घोषित केले। नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। वाचनालयाच्या प्रगतीसाठी तन मन धनाने आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही प्रगती पॅनलच्या नूतन नियुक्त सदस्यांनी दिली। प्रगती पॅनलमध्ये विक्रम राठोड, शिरीष मोडक, शिल्पा रसाळ, संजय चोपडा, किरण अगरवाल, मेधाताई काळे, अनिता लोखंडे, डॉक्टर शैलेंद्र पाटणकर आदींचा समावेश होता। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, नगर। उत्कर्ष पॅनलचा उमेदवारी अर्ज रिजेक्ट केला आहे। प्रगती पॅनल